बीके न्यूज लाइव, नजर हर खबर पर। सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आप सबका हमारे चैनल पर इस्तकबाल है। आइए आज धार की अहम खबर पर नज़र डालते हैं। आज पूरी दुनिया में इस बीमारी की वजह से हर तरफ अफरा तफरी मची हुई है। हमारे धार शहर से करीब 8 किलोमीटर दूरी पर जामटी गांव में एक पॉजिटिव मिलने की वजह से धार व अतराफ के इलाकों में खलबली मच गई है। दोपहर 12 बजे के करीब शिवाजी चौक धार में कड़क कार्रवाई की गई है। इस कार्रवाई में तकरीबन 44 लोगों से जुर्माना वसूल किया गया है। ये कार्रवाई करने में धार थानेदार दिनेश झामड़े, API नीलेश अस्पुंदे, ग्राम सेवक। आता तो जो काळ आहे कोरोना COVID-19 त्या संदर्भात प्रत्येक शासकीय किंवा बाकी लोक आपापल्या स्तरावर काम करत आहेत। बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने त्यात चांगली भरीव कामगिरी केलेली आहे। बरं, यांचं मीच माझं लक्ष। या व्यतिरिक्त बाकी ज्या पोलिसांनी कारवाई केलेली आहे, कोरोना कोविडचा कसा आटोक्यात आणता येईल या संदर्भानं सगळा हा प्रयत्न चालू आहे। या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक दिलीपराव भुजबळ यांनी आज 11 वाजेपासून 1 वाजेपर्यंत नाकाबंदी, विशेष नाकाबंदी या संदर्भाने जास्तीत जास्त कारवाया करण्यासाठी आदेशित केले होते की जेणेकरून लोकांना या घटनेचे गांभीर्य अधिक लक्षात यावे। कारण फक्त पोलिसांनीच कारवाई केली किंवा काय केली तर हे आटोक्यात येणं शक्य नाही आहे। त्यात जनतेचा सहभाग फार आवश्यक आहे। या दृष्टिकोनातूनसुद्धा आम्ही वारंवार लोकांना PA सिस्टीमवर किंवा तसे जनजागृती करून किंवा वेळोवेळी व्यक्तिशः बोलूनसुद्धा अवगत केलेले आहे। आजच्या कारवाईत सर्व पोलीस ट्रेनचे आमचे अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला। जवळपास 43 दंडात्मक कारवाई ग्रामपंचायत धारच्या सहकार्याने केल्या। 3 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 21 मोटरवेहिकल ॲक्टमध्ये कारवाई केलेली आहे। अपेक्षा ही नाही की कोणाला दंड व्हावा, कोणाला गुन्हे दाखल व्हावा, काय नाही। परंतु लोकांनी हे समजून घेणं फार आवश्यक आहे की आता येणारा काळ जो जे म्हणताय, जसा 5वा फेज म्हणताय की आज अनलॉक झालेलं आहे, बरंच लोकांचा रफ्ता वाढलेला आहे, शेतीचे कामं चालू झालेले आहे। त्या शेतीच्या कामाच्या अनुषंगाने किंवा सामान घेण्याच्या अनुषंगाने लोकांचा रफ्ता वाढलेला आहे। आणि कॉन्सन्ट्रेशन एका ठिकाणी झालं तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या कोरोनाला आळा घालण्यात थोडंसं नुकसान होईल। त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे या संदर्भात जे आम्ही वेळोवेळी जनजागृती केलेली आहे आमच्या तर्फे म्हणा किंवा ग्रामपंचायततर्फे म्हणा जी केलेली आहे, त्यालाच हा हातभार आहे। त्यामध्ये माझी सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांना एक नम्र विनंती आहे सगळ्या धाडवासियांना की अद्यापर्यंत स्वतः तुमच्या इथं कोणी पॉझिटिव्ह तसा आढळला नाही। जे आहे बाहेरचं थोडंसं की बाहेरून आलेलं, जसं जामटीचं प्रकरण म्हणा, तो बाहेर टेंबुर्णीला होता, तिथे त्याला लागण झाली आणि तो पॉझिटिव्ह निघाला। परंतु अद्याप पाहतो धाड एवढंसुद्धा आपलं धाडपासूनसुद्धा सध्या आपल्या इथं काही नाही आहे त्या गोष्टीचं। हे लोकांचंसुद्धा सहकार्य आहे। जनमानसातले जवळपास सगळ्याच लोकांनी आम्हाला या संदर्भात, कोरोनाच्या विषयाच्या संदर्भात बरीचशी मदत केलेली आहे, बरंचसं पाठबळ दिलेलं आहे। त्याचाच परिपाक हा आहे की सध्या अद्याप पाहतो मला त्याचं धाडामध्ये कधी काही प्रादुर्भाव झाला नाही किंवा काही नाही आहे, याबद्दल मी त्यांची धन्यवाद देतो। परंतु लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे। अत्यावश्यक असेल तरच या, तरच निघा, काम असेल तर वेळ पाळा। रात्री 9 ते 5 संपूर्णतः लॉकडाऊन आहे, संपूर्णतः संचारबंदी आहे, त्याचे पालन करा। बाकी सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्यांना अवगत आहे, व्हॉट्सअप TV सगळे पाहतात, त्यामुळे त्याच्यात त्यांनी जर पालन केले तर आमचासुद्धा भार हलका होईल, जेणेकरून पुढचंसुद्धा मेडिकल फ्रॅटर्निटी म्हणा जेव्हा काय त्यांचासुद्धा भार हलका होईल। आणि या सगळ्या गोष्टीला आपण सगळे हातभार लावू आणि या कोरोना कोविडचा जो प्रादुर्भाव आहे याला आळा घालण्यास त्याला मदत होईल। सब्सक्राइब कीजिए और डेली नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाइए।